नमस्कार, मी पूजा। टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे लठ्ठपणामुळे होणारे आजार, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शशांक शहा। सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर शशांक शहा हे गेल्या लेप्रोस्कोपी ओबेसिटी सर्जन आहेत। त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात डॉक्टरांनी लेप्रोस्कोपीने म्हणजेच दुर्बिणीद्वारे उपचाराने आतापर्यंत बऱ्याच रुग्णांवर यशस्वी उपचार सुद्धा केलेले आहेत। त्याचप्रमाणे जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणजेच 300 किलोच्या व्यक्तीला सुद्धा डॉक्टरांनी या उपचारांनी पूर्ववत केले आहे, म्हणजे पूर्वीच्या वजनावर सुद्धा आणलेला आहे। त्याचप्रमाणे सर्वात कमी वयाच्या मुलावर सुद्धा डॉक्टरांनी यशस्वी अशी उपचार पद्धती करून त्याला सुद्धा पूर्ववत केलेला आहे। त्यामुळेच बीबीसीने त्यांची खास डॉक्युमेंटरी सुद्धा पब्लिश केलेली आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता लेप्रो ओबेसो सेंटर पुणे हे केंद्र सुद्धा सुरू झालेलं आहे, आणि सरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपण डॉक्टरांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया। सर, सगळ्यात आधी आयबीएन लोकमतच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। आजचा आपला विषय आहे लठ्ठपणामुळे होणारे आजार। तर मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचंय की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या व्यक्तीला आपण लठ्ठ म्हणू शकतो? लठ्ठपणा म्हणजे ऍक्च्युअली शरीरामध्ये फॅट किंवा मेदाचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असेल की त्याला लठ्ठपणा म्हणतात। विशेषतः ते पोटाच्या आतमध्ये कमरेभोवती असेल तर त्याच्यामुळे जास्त आजार होतात। बरोबर। लठ्ठपणा ऍक्च्युअली बॉडी मास इंडेक्सने मोजतात, म्हणजे उंची आणि वजनाचं प्रमाण। ते 23 जर असेल तर नॉर्मल असतं, 25 वर असेल तर माणसाने त्याची काळजी घ्यायला पाहिजे, आणि 30-32 वर गेलं त्याला अति लठ्ठपणा असं म्हटलं जातं। नक्कीच, तुम्ही जसं म्हणाला की बीएमआय करूनच लठ्ठपणा ओळखता येऊ शकतो, मात्र लठ्ठपणा येण्याची सुद्धा काही विशिष्ट कारणं असतात, म्हणजे कोणताही आजार येण्याची एक विशिष्ट अशी कारणं असतात। तर लठ्ठपणा येण्यामागची नेमकी विशिष्ट कारणं कोणती आणि काय सांगता येईल त्याबद्दल? आजच्या काळामध्ये ऍक्च्युअली लाईफस्टाईल म्हणा, जंक फूड, ऍक्टिव्हिटी कमी असणं ही कारणं तर आहेतच, पण त्याच्या पलीकडे भारतीयांमध्ये एक विशिष्ट कारण आहे की वर्षानुवर्ष भारतामध्ये दुष्काळ होता, त्यामुळे खूप कमी खाऊन जगण्याची माणसाला कॅपॅसिटी होती, आणि त्याच माणसाला आता जेव्हा खूप जेवण खूप आराम मिळायला लागले तेव्हा त्यांचं मेटाबॉलिझम हे आजाराकडे जायला लागलं, आणि त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टींचं फॅटमध्ये रूपांतर व्हायला लागलं, आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार यायला लागले। नक्कीच, जसं तुम्ही म्हणाला की लठ्ठपणा झाल्यामुळे किंवा अति दुष्काळी भाग असल्यामुळे सुरुवातीला कमी खाणं होत होतं, आणि अचानक आता फास्ट फूड किंवा जंक फूड वाढलेलं आहे, आणि त्यामुळे लठ्ठपणाची जी प्रवृत्ती आहे ती माणसांमध्ये वाढत चाललेली आहे। मात्र मला असं विचारायचंय की कारणं तर तुम्ही सांगितली, लक्षणं काय असतात, कसं काय समजावं की आता मी लठ्ठ झालेले आहे म्हणून? सर्वात पहिलं लक्षण मी असं म्हणेल की तुमच्या पॅन्टचा बेल्ट किंवा तुमचा साईज वाढायला लागतो। ऍक्च्युअली तुमच्या कमरेची पूर्ण कमरेचा घेर हे ऍक्च्युअली लठ्ठपणाचं सगळ्यात महत्वाचं समजलं होतं। 80 सेंटीमीटर हे स्त्रियांमध्ये आणि 90 सेंटीमीटर हे पुरुषांमध्ये जास्तीत जास्त असावं। घेर वाढायला लागतो, हळूहळू माणूस घोरायला लागतो, दुसऱ्यांना असं वाटतं की तो खूप वेळ झोपलाय पण माणसाला असं वाटतं की झोप झाली नाही, थोडीशी सांधेदुखी, कंबरदुखी, चाललं तर दम लागणं, कंटाळपणा येणे, ब्लड प्रेशर वाढणे, शुगर वाढणे, युरिनला जास्त जायला लागणे किंवा कंट्रोल न होणं ही सुरुवातीची थोडी लक्षणं असतात, जेव्हाच त्यांनी तज्ञांकडे जाऊन तपासण्या करून घ्यायला पाहिजे। नक्कीच, म्हणजे जसं वेळीच जर का रुग्ण तो तज्ञांकडे गेला आणि त्याने वेळीच उपचार घेतले तर या आजारापासून नक्कीच मुक्तता मिळू शकते त्या व्यक्तीला। जसं तुम्ही म्हणालात की लठ्ठपणा येतो व्यक्तीला हे त्याने वेळीच समजावं, मात्र लठ्ठपणा आल्यानंतर त्या व्यक्तीशी संबंधित म्हणजे त्या आजाराशी संबंधित नेमके कोणते आजार असतात? जसं तुम्ही म्हणालात की डायबिटीज हा एक विशेष आजार असतो, तर त्याबद्दल काय समजावून सांगता येईल? ऍक्च्युअली लठ्ठपणामुळे प्रत्येक शरीराच्या सिस्टमला आजार होऊ शकतो। अगदी डोक्यापासून सुरू केलं तर मायग्रेन, डोकेदुखी हे पोटामध्ये वाढलेल्या प्रेशरमुळे होऊ शकतं। खूप मोठे आजार जे लवकर बरे होत नाही, डायबिटीस, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल हे फक्त लठ्ठपणामुळे होतात, आणि त्याच्यामुळे पुढच्या आयुष्यात हृदयविकार म्हणा, किडनीचे विकार असं म्हणतात, सांधेदुखी। आजच्या काळात आपण बघतो की जॉईंट रिप्लेसमेंट खूप वाढली आहे, तर लठ्ठपणा की ट्रीटमेंट देऊन ते टाळता येतं। स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, चेहऱ्यावरती पिंपल्स येणे किंवा मानेमध्ये जांघेमध्ये काळा रंग येणे ज्याला अकॅन्थोसिस असं म्हणतात, किंवा स्ट्रेच मार्क्स येणं, याचं ही सगळी लक्षणं आहेत ज्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं, ज्याच्यामुळे माणसाच्या पर्सनल आयुष्यामध्ये पार्टनर बरोबर, मित्र मैत्रिणींबरोबर सुद्धा मानसिक आजार होऊ शकतात। तर हा असा एक आजार आहे ज्याच्यामुळे शरीराच्या सर्व सिस्टीम आजारी होतात, आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनातला आनंद, क्वालिटी आणि जीवनाला धोका पण निर्माण होतो। नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात की लठ्ठपणामुळे डायबिटीस हा महत्वाचा आजार येतो, आणि डायबिटीस झाल्यानंतर तो व्यक्ती अगदी विचारात पडून जातो की हा आजार आता माझा कधीच बरा होणार नाही, आणि स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणा किंवा वंध्यत्व हे मुख्य कारण असू शकतं। तर यावर नेमके कसे तुम्ही उपचार करता, म्हणजे लठ्ठपणावर उपचार करता करता यावर सुद्धा तुम्ही उपचार पद्धती कोणती वापरता का?
आता अक्षय लहान मुली असतात त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असतो, किंवा ज्यांना मुलं होत नाहीत पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज मुळे, यांना शस्त्रक्रिया न करता आजच्या काळात खूप उपाय असतात. काही अशा गोळ्या असतात ज्या पोटात गेल्यावर त्यांचा फुगा तयार होतो आणि त्याच्यामुळे भूक कमी लागते आणि आपोआप माणसाचं वजन कमी होतं. किंवा आम्ही बिन ऑपरेशनचं दुर्बिणीतून घशातून पेशंटला एक फुगा खायला देतो, तो फुगा पोटात जाऊन राहतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला 2-3 पोळ्या खाल्ल्याचं समाधान होतं आणि डायटिंग करावंच लागत नाही, थोडंसं खाऊन पोट भरतं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, माणसाला भूक रोखता येत नाही, परत परत भूक लागली तर माणूस खाणार हा नैसर्गिक गुणधर्म आहे. त्याच्यावर जर कंट्रोल झालं तर आपोआप होऊ शकतं. तर असे बिनशस्त्रक्रियेचे दुर्बिणीशिवाय असे उपचार असतात ज्याच्यामध्ये पेशंट सकाळी येऊन संध्याकाळी घरी जाऊ शकतो. नक्कीच, आतापर्यंत तुम्ही लेप्रोस्कोपीने बऱ्याच रुग्णांवर म्हणजे दुर्बिणीद्वारे उपचाराने तुम्ही आतापर्यंत बऱ्याच रुग्णांवर यशस्वी असे उपचार केलेले आहेत, तर नेमके ही उपचार पद्धती कशी असते ती अगदी सविस्तर काय सांगता येईल? हो, मी सांगतो. ऍक्च्युली जर असं बघितलं तर खूप आमच्याकडे बारीक लोक येतात, एकदम नुकडे असतात, सगळं खातात पण ते म्हणतात डॉक्टर काहीच फॅट वाढत नाही, वजन वाढत नाही. आणि त्याच्याविरुद्ध जाड असतात जे खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करतात पण वाढतात. याच्यामध्ये ऍक्च्युली मेटाबॉलिझमचा संबंध असतो. हा मेटाबॉलिझम जठर किंवा आतड्याने सिक्रेट केलेल्या हॉर्मोनमुळे असतो. हे हॉर्मोन जेव्हा जास्त प्रमाणामध्ये असतात तेव्हा काहीही खाल्लं तर त्याचं फॅट होतं, जास्त भूक लागते आणि माणसाच्या हाताच्या बाहेर कंट्रोल जातो. अशासाठी मेटाबॉलिझम दुरुस्त करण्यासाठी दुर्बिणीद्वारे जठर किंवा आतड्यावरती फक्त 3-5-10 मिलीमीटरच्या होलमधून शस्त्रक्रिया होऊ शकते, ज्याच्यामध्ये बिन टाकेची शस्त्रक्रिया असते. 2-3 तासात पेशंट चालू शकतो आणि 1-2 दिवसात घरी जाऊ शकतो. पण त्याची पचनक्रिया ही लुकड्या माणसासारखी होते, म्हणजे काही खाल्लं तर अंगी लागत नाही आणि हळूहळू त्याच्या शरीरातलं फॅट विरघळून तो नॉर्मल होत जातो. नक्कीच, लेप्रोस्कोपी ही कशी होते किंवा दुर्बिणीद्वारे उपचार पद्धती आपण कशी देता पेशंट्स नाही तर तुम्ही सांगितलं, मात्र नेमक्या कोणत्या रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरली जाते आणि कोणत्या रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरली जात नाही हे सगळ्यांना अत्यंत महत्वाचं आहे. ज्या व्यक्तीचं पोट खूप मोठं आहे, ज्याला घोरण्याचा आजार आहे किंवा लठ्ठपणावरती सर्व उपाय करून तो थकलेला आहे, ज्याला सांधे दुखी आहे, जॉईंट रिप्लेसमेंटची वेळ आली आहे, ज्याचं कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर वाढत चाललंय, ज्याचा बॉडी मास इंडेक्स 30 आहे किंवा त्याचं वजन वाढतच चाललं आहे, कुठल्याही उपायाने थांबत नाहीये, अशा व्यक्तीला दुर्बिणोपचारांद्वारे 100% फायदा होऊ शकतो. जरी आपल्या डोळ्यासमोर असलं की खूप मोठ्या दिसणाऱ्या व्यक्तीला शस्त्रक्रियावर करावे लागते, पण तसं नाहीये. ज्या व्यक्तीला त्याच्या शरीरातल्या फॅटमुळे आजार व्हायला लागतात त्याला ऍक्च्युली जास्त अग्रेसिव्ह ट्रीटमेंट करतात. डॉक्टर, सध्या जर पाहिलं तर लठ्ठपणावर बऱ्याच जाहिराती येत आहेत, म्हणजे अगदी इन्स्टंट उपचाराने आपण हा लठ्ठपणा कमी करू शकतो, तर या कोणत्याही ऍडव्हर्टाइजमेंटला बळी न पडता त्यांनी योग्य तो उपचार या आजारावर करून घ्यावा हे कितपत महत्वाचं आहे, किंवा या बाबतीत तुम्ही प्रेक्षकांना काय समजावून सांगा? हे तुम्ही अगदी खरं बोललात, जेवढा शॉर्टकट तेवढं ते वजन परत येणार. खूपशा जाहिरातीमध्ये दिसतं की इतके वजन इतके दिवसात कमी करणार, पण ते टिकणार कसं हे सांगत नाही. हजारो उपाय मला माहिती आहेत ज्यांनी लगेच वजन कमी होऊ शकतं, पण काही महिन्यात ते परत वाढतं आणि ते आहे त्याच्यापेक्षा वाढतं. या सर्व उपचारांमुळे स्किन तुमचं सैल होतं, तांडलं जातं, त्यामुळे स्किनची क्वालिटी खराब होते. कमी जास्त वजन होणं हे जास्त धोक्याचं आहे तेवढंच वजन टिकण्यापेक्षा. आणि असं शास्त्रामध्ये सांगितलेलं असतं की फक्त शास्त्रीय उपचारच करावे, यातले कुठलेही उपचार शास्त्रीय नाहीयेत. आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांना सांगायचं आहे की जो उपाय शास्त्रीय नाहीये आणि एकदम छोट्या एकात तुम्हाला काही प्रॉमिस मिळत असेल तर तो शास्त्रीय न समजून त्याच्यापासून लांब राहिलेलं चांगलं. नक्कीच, म्हणजे कोणत्याही वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंटना बळी न पडता योग्य तो उपचार घेऊन या लठ्ठपणावर मात करता येऊ शकते. मला वाटतं मला याबद्दल आणखीनही बोलायचंय, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा डॉक्टर. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे लठ्ठपणामुळे होणारे आजार, आणि सरांची महत्वाची ओळख करून द्यायची राहिली ती म्हणजे सरांना अमेरिकन डायबिटीस असोसिएशन तर्फे डायबिटीस शस्त्रक्रियेनं बरा करण्यासाठी सर्वोच्च अवॉर्ड्सनं सन्मानित करण्यात आलेला आहे आणि गेल्याच महिन्यात हा अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. परत एकदा लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण लठ्ठपणाबद्दल बरंच काही बोललो, मात्र लठ्ठपणावर उपचार केल्यानंतर किंवा ही लेप्रोस्कोपी केल्यानंतर दुर्बिणीद्वारे उपचार केल्यानंतर पेशंट्स जेव्हा घरी जातात त्यानंतर मग त्यांना डाएट किंवा त्यांना जी व्यायाम पद्धती असते ती तुम्ही देता का, किंवा ती कशी त्यांनी फॉलो करायची असते?
ऍक्च्युली शस्त्रक्रिया केल्यानंतर माणसाचं मेटाबॉलिझम बदलतं, भूकच कमी लागते आणि कमी खाल्ल्यानंतर पोट भरल्याचं पूर्ण समाधान मिळतं. त्यामुळे अशा रुग्णांना फार डाएट सांगायची गरज पडत नाही. ऑफकोर्स त्यांना जितकं नॉर्मल जेवण जेवता येईल असं जेवा असं सांगता येतं, पण भारतातलं जे कन्व्हेन्शनल प्रत्येक स्टेटचं डाएट आहे ते घेतलेलं चालतं. एक लठ्ठपणा म्हणजे एखाद्या 70-80-100 किलोच्या माणसं व्यक्तीला जर बघितलं आणि त्याचं नॉर्मल वजन जर 60 असेल तर एक 40 किलोचं वजन त्याच्या खांद्यावर ठेवल्यासारखं आहे. तर एवढं वजन ठेवल्यानंतर व्यायाम करणं चालणं शक्य नाही. कोणालाही 40 किलोचं वजन दिलं तर दमून जाणार. पण जसं वजन कमी कमी होत जातं तशी त्यांची ऍक्टिव्हिटी आपोआप वाढते, त्यांचा उत्साह वाढतो, सगळीकडनं कॉम्प्लिमेंट मिळतात, आजार जातात, दुखणं जातं, त्याच्यामुळे पेशंट जास्त शॉपिंगला जायला लागतात, त्यांना अप्रिशिएशन मिळतं आणि त्यांना आपोआप ऍक्टिव्हिटी सुरू होते. त्यांना फक्त सायकोलॉजिस्ट, डायटिशियन असे सर्व टीम मेंबर फक्त गाईड करतात, पण पेशंटला असं वाटतं की कदाचित डॉक्टरांनी माझ्या मेंदूवर ऑपरेशन केलंय का पोटावर, आता मला खाऊ वाटत नाही, पोट भरतंय, मला पूर्वीपेक्षा जास्त आनंद होतोय. तर त्याच्यामुळे हे सर्व हॉर्मोन्स हे जठर आतड्यामधून तयार होऊन ते माणसाच्या मनावर आणि मेंदूवरती कार्य करतात आणि त्याच्यामुळे हा बदल होतो. नक्कीच नक्कीच. लेप्रोस्कोपी व्यतिरिक्त किंवा दुर्बिणीद्वारे उपचार व्यतिरिक्त आणखीन कोणते उपचार आहेत जे हे लठ्ठपणावर तुम्ही करता आणि ते यशस्वी सुद्धा होतात? आजच्या काळामध्ये जेवणामध्ये बरेचसे पदार्थ आलेले आहेत, ज्याला मील रिप्लेसमेंट म्हणतात. नवीन काही औषधं आलेली आहेत ज्यांनी मेटाबॉलिझम सुधारू शकतो, प्लस नवीन असे गोळ्या आलेले आहेत ज्या खाल्ल्यानंतर पोटामध्ये त्याचा बलून होऊ शकतो किंवा जठरामध्ये दुर्बिणीद्वारे आपण बलून टाकू शकतो. ऍडव्हान्स हळूहळू चालू आहेत आणि काही पूर्ण तोंडातल्या दुर्बिणीतून शस्त्रक्रियेसारखे पण शस्त्रक्रिया न करता असणारे उपचार पण येत आहेत. तर सर्व लोकांना काहीतरी शस्त्रक्रिया शब्दाची भीती असेल तरी दुसरे उपाय नक्कीच उपलब्ध आहेत. सर, लठ्ठपणा व्यतिरिक्त तुम्ही डायबिटीसवर सुद्धा यशस्वी अशी उपचार पद्धती अंमलात आणलेली आहे, तर त्या उपचार पद्धतीबद्दल काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस झाल्यानंतर पेशंट पूर्ण खचून जातात, म्हणजे त्यांच्या मनात अशी भीती असते की हा जो माझा आजार आहे हा कधीच बरा होणार नाही, तर हा जो संभ्रम आहे लोकांचा तो तुम्ही कसा दूर कराल? हे ऍक्च्युली संशोधन खास एकासाठी केलंय की डायबिटीस हा कधीच बरा न होणारा आजार असा समज होता. डायबिटीसमुळे सर्व नसा खराब होतात, माणसाचं सेक्शुअल फंक्शन खराब होतं, पायाला मुंग्या येतात, कंट्रोल होत नाही, डायबिटीस झाल्यावरच जास्त गोड खाण्याची इच्छा होते, किडनीचे आजार होतात आणि हळूहळू माणसाच्या सर्व सिस्टीम पोखरल्या जाऊन त्याचा आनंद खराब होत जातो. तर हा बरा करण्यासाठी हा फक्त टाइप 2 डायबिटीसवरचा उपाय. टाइप 2 डायबिटीस म्हणजे माणसाला उशिरा वयात येणार. तर एखाद्या व्यक्तीला 35-40 वर्षी डायबिटीस झाला तर त्याला त्या काळात काही पॅनक्रियाचा आजार झालेला नसतो. ऍक्च्युअली त्याच्या शरीरात असलेल्या फॅटमुळे तयार होणाऱ्या स्त्रावांमुळे त्याचं पॅनक्रियास दाबलं जातं, त्याचं मेटाबॉलिझम दुर्बिणीद्वारे बदलून त्याचं आहे ते पॅनक्रियास परत कार्यरत करता येतं. आणि मला आनंद आहे या संशोधनासाठी जगात सगळ्यात मोठा अवॉर्ड मिळालाय, पण त्याच्याहून जास्त हजारो पेशंटना एक नवीन देणगी मिळाली आहे. कंट्रोल होत नाही, गोळ्या इंजेक्शन घेऊन डायबिटीस कंट्रोल होत नाही, विशेषतः इन्सुलिन ज्यांना चालू आहे त्यांच्यासाठी ही देणगी आहे, कारण रोज 3-4 इंजेक्शन घेणं हे कोणालाच सोपं नसतं. नक्कीच नक्कीच. तुम्ही वेगवेगळ्या उपचारांनी आतापर्यंत पेशंटना जवळजवळ नवसंजीवनीच दिलेली आहे, त्यांना जगण्याची एक नवी उमेद दिलेली आहे. मात्र डायबिटीस हा हल्ली आजार जो आहे तो अगदी मोठ्यांमध्येच नाही तर अगदी लहानांमध्ये सुद्धा दिसून येतो, तर याचं नेमकं कारण काय? ही लाईफस्टाईल चेंज आहे. हे लाईफस्टाईल चेंज पण आहे. आपल्या माणसात भारतीयाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं फॅट हे नेहमी पोटात जमतं. ते जरी दिसायला आकाराला कमी दिसले तरी बोन, स्नायू यांचं वजन कमी असतं आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे भारतीयांना थिन फॅट इंडियन म्हणतात, म्हणजे दिसला बारीक तरी मेदाचं प्रमाण जास्त. त्यांच्यामध्ये इन्सुलिनला रेझिस्टन्स असतं, म्हणजे आहे ते इन्सुलिन पुरत नाही आणि त्यामुळे थोडं जरी मेद वाढलं तरी लहान वयात सुद्धा डायबिटीस होतो. आजच्या काळात मी खूप लहान मुलांना डायबिटीस बघतो, म्हणजे जगामधल्या एका 7.5 वर्षाच्या मुलाला डायबिटीस साठी शस्त्रक्रिया केली, त्याला 9 वर्ष पूर्ण झालेत आणि तो आता डायबिटीस विरहित आहे. ऑफकोर्स 7.5 वर्षाच्या मुलाची फार लाईफस्टाईल चुकते असं नाही, पण तरी सुद्धा काही आपल्या रक्तामध्ये असलेल्या अनुवंशिकतेमुळे हे बदल झालेले आहेत. त्या व्यक्तीला आता 9 वर्ष चांगलं फॉलो करून बीबीसीने त्याची डॉक्युमेंटरी केली आहे. पण आजच्या काळामध्ये लहान मुलं असतील मोठे असतील त्यांना औषधाद्वारे, डाएटद्वारे किंवा शस्त्रक्रियेद्वारे डायबिटीस हा परत उल्टा फिरवता येतो, एक चांगली सवय. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आपल्याला याबद्दल अजूनही बोलायचंय, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा टॉप टाइम.
टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शशांक शहा. लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण डायबिटीस बद्दल बोलत होतो, मात्र परत एकदा आपण लठ्ठपणावर येऊया. लठ्ठपणा हा वाढत चाललेला असला जरी भारतामध्ये, तरी लोक याकडे दुर्लक्ष करतायत. हा आजार म्हणून लोक त्याकडे पाहत नाहीयेत, तर हा आजार म्हणून पाहणं कितपत गरजेचं आहे लोकांना? जगामधल्या सर्व शास्त्रीय संस्थांनी लठ्ठपणाला आजार म्हणलेला आहे. हा फक्त लाईफस्टाईलचा आजार नाहीये. तसं जर बघाल तर तुम्ही खूपशा ऑफिसेसमध्ये बघता की माणूस बसलेला असतो, संध्याकाळी मीटिंगला जातो, दिवसभर चहा वडापाव सगळं जंक फूड खातो, पण काही जण जाड होत नाहीत आणि काही जण जाड होतात. काही जणांना कितीही साखर खाऊन डायबिटीस होत नाही, काही जणांना न खाता होते. याचं कारण आजच्या काळात, जसं तुम्ही बघाल पूर्वीच्या काळी टीबी होता, वेगवेगळे आजार होते आणि आजच्या काळातले आजार बदलत चाललेत, तसं आत्ताच्या जनरेशनचा लठ्ठपणा हा नवीन एक मेटाबॉलिझमचा किंवा जठर आतर पॅनक्रियाज लिव्हर आणि मेंदूमधून तयार होणाऱ्या स्त्रावांचा आजार आहे. याला एंडोक्राईन डिसऑर्डर म्हणतात आणि याला आजार समजूनच बघितलं पाहिजे, तर माणूस तज्ञांकडे त्याच्या ट्रीटमेंटला जाईल. नक्कीच नक्कीच. सर, आतापर्यंत तुम्ही 300 किलो वजन असलेल्या व्यक्तीला सुद्धा पूर्ववत केलेलं आहे, म्हणजे त्याच्या पूर्वीच्या वजनावर आणलेलं आहे, तर सगळ्यात कमी वयाच्या लहान मुलाला सुद्धा तुम्ही पूर्ववत केलेलं आहे, तर याबद्दल तुमचा अनुभव नेमका कसा होता आणि काय तुम्हाला चॅलेंजेस होते हे सगळं करताना? एक 310 किलोचे व्यक्ती एक 5-6 वर्षापूर्वी म्हटलं तर पहिलं आम्हाला ऑपरेशन टेबल हे दुप्पट साईजचं लागलं. पूर्वी आम्ही 2 ऑपरेशन टेबल जोडून प्रयत्न करत होतो, पण आता त्याच्या इन्स्ट्रुमेंटची लांबी जवळजवळ 2.5 फूट स्पेशल तयार करून घ्यायला लागली. भूल देणाऱ्या डॉक्टरांच्याकडनं आम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागलं आणि बेसिकली या 300 किलोच्या व्यक्तीला 18 लोक सुद्धा उचलू शकत नव्हते भूल दिल्यानंतर. म्हणून त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर, भूल दिल्यानंतर खूप कमी वेळात जाग करून स्वतःच त्याला चालत बाहेर आणलं. फर्स्ट टाइम अम्ब्युलेटरी अनेस्थेशिया असं म्हटलं. त्याच्यानंतर आम्ही ही पद्धती आणली. आमच्याकडे प्रत्येक पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जातो, त्याला खूप कमी वेळ असलेले भुलेचे औषधं दिल्यामुळे तो 2 तासात स्वतः ऑपरेशन थिएटरमधून चालत आपल्या रूममध्ये जातो. हे एक ॲडव्हान्स आहे की ज्याच्यामुळे खूप कमी वेळाचे औषधं, दुर्बिणीमधले वेगवेगळे ॲडव्हान्स, आत्ताच्या काळामध्ये टाके मारणं हे सुद्धा आता हाताने करायला लागत नाही. तुम्हाला मशीननी टाके मारता येतात, मशीननी सील करता येतं. जसं आपण डिंक वापरतो तसं पोटामध्ये शरीराच्या स्त्रावापासून तयार केलेला ग्लू मिळतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही सर्व शस्त्रक्रिया आजच्या काळात मला आनंद सांगायला 20 ते 25 मिनिटात संपते. एका दिवसात मी 15-20 शस्त्रक्रिया आरामात करू शकतो आणि सगळे पेशंट 24 ते 48 तासात घरी जाऊ शकतात. नक्कीच नक्कीच. 24 ते 48 तासात ही उपचार पद्धती केल्यानंतर पेशंट घरी जाऊ शकतात ही तर त्यांच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे. मात्र कुठलीही उपचार पद्धती जर का आपण पाहिली तर पेशंट त्याचे फायदे कोणते आहेत हे लक्षात घेत असतात, तर या उपचार पद्धतीचे नेमके फायदे कोणते आहेत याबद्दल काय सांगता? ह्या उपचार पद्धतीचे फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुमचे हे सगळे डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशरचे आजार गेल्यामुळे तुमचं आयुष्य वाढतं. नवरा बायकोचं संबंध सुधारतं. कुठल्याही नवऱ्याला आपली बायको छान असावं वाटतं किंवा कुठल्याही स्त्रीला आपण नवऱ्यासमोर जाताना चांगलं दिसावं वाटतं. विशेषतः तरुण मुलं मुलींमध्ये हा प्रॉब्लेम असतो. जर पोट मोठं असेल, जाडी असेल, तर आपल्या पार्टनरसमोर जायची लाज वाटते किंवा त्यांचा सोशल कॉन्फिडन्स कमी होतो, तोही वाढतो. म्हणजे सर्व प्रकारे क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतात, ज्यांनी तुमचा आनंद, कॉन्फिडन्स, तुमची हेल्थ, तुमचं आयुष्य हे सर्व चांगलं व्हायला याचा उपयोग होतो. मला नेहमी असं वाटतं की कोणाला दुखत असेल, त्याचं दुखणं बरं केलं तर मला खूप जॉब सॅटिस्फॅक्शन खूप जास्त मिळेल. पण या ट्रीटमेंट नंतर माझ्या लक्षात आलं की पेशंट खूप वेळा त्यांचा वाढदिवस बदलून त्यांच्या शस्त्रक्रियेचा वाढदिवस लिहितात, कारण त्यांचं परत नवीन जीवन सुरू होतं जे जास्त आनंदाचं असतं. नक्कीच. या लठ्ठपणाला आजार म्हणता याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, म्हणजे दुर्लक्षित न करता वेळीच आपण डॉक्टरकडे जाऊन योग्य सल्ल्याने त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्ही प्रेक्षकांना थोडक्यात काय सल्ला देऊ शकता आणि प्रेक्षकांना काय सांगू शकता की त्यांनी लठ्ठपणा हा आजार म्हणूनच पाहिला पाहिजे? लठ्ठपणा याला आजारच समजावं. व्हायची सुरुवात झाल्यावरती तो टाळणं अत्यंत सोपं आहे. डायबिटीस असलेल्या लोकांनाही आज आशेचा किरण आहे. लठ्ठपणा आणि डायबिटीस हे वेळेत जर टाळलं किंवा वेळेत तज्ञांकडून उपचार करून तर कंट्रोलमध्ये ठेवलं तर चांगलं आहे, पण ज्यांना ऑलरेडी खूप जास्त वाढलेलं आहे त्यांना सुद्धा आजच्या काळात नाराज व्हायची गरज नाहीये. त्यांना दुर्बिण उपचार उपलब्ध आहेत आणि तेही पूर्ण बरे होऊ शकतात. फक्त या सगळ्यांच्याकडे आजार म्हणून बघावं. लहान मुलांपासून
ते टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. नक्कीच नक्कीच, म्हणजे योग्य वेळी उपचार घेतले तर हा जो आजार आहे तो नक्कीच वेळेवर बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे डायबिटीस जो आहे त्याकडे सुद्धा जर वेळीच लक्ष दिलं तर हा कायमस्वरूपी राहणारा आजार नाहीये हे सुद्धा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलंय. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि लठ्ठपणा आणि डायबिटीस यावर योग्य उपचार करून कसं काय यावर मात करता येऊ शकतं याबद्दल इतकं उत्तम असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आयबीएन लोकमत.